त्यासंबंधी काही बोलत नाही अशा चांगल्या कामासाठी ते कधीच बोलत नाही. मोदींनी विरोधाच्या कारवाईमुळे त्यांना चांगले काही दिसत नाही. मला सर म्हणायचे आहे 12/93 साक्री बॉम्बस्फोट, त्यामध्ये 13 बॉम्बस्फोट मदिनीमध्ये झाला अशी माहिती देऊन जनतेची दिशाभूल त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी का केली? मोदी साहेबांनी फिक्स एवढंच सांगतो. और साहेबांना और साहेब तुम्ही अशा वेळेला बोलता ना देशातल्या जनतेच्या हिताचं ना राष्ट्र हिताचं कोणाच्या हिताचं बोलत नाही. आहे काही दिवसापूर्वी माननीय पवार साहेबांनी माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जी टीका केली त्या टीकेसंबंधी आहे. आदरणीय शरद पवार यांनी इस्रायल व हमास लढ्याबाबत केलेली टीका मी दुर्दैवी म्हणेन. दहशतवाद पुन्हा एका व्यक्ती किंवा देशाविरुद्ध नसून तो माणुसकीच्या विरोधात असतो ही देशाची भूमिका आदरणीय मोदीजींनी G20 संयुक्त राष्ट्रसंघ सारख्या व्यासपीठावर मांडत आले आहे. या धोरणाप्रमाणे त्यांनी दहशतवादी हल्ल्याविरोधी देशाची भूमिका त्यांनी मांडली. पॅलेस्टाईनच्या विरोधात नव्हे तर दहशतवादाच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली. देशाच्या आजवर धोरणाला धोरणच माननीय मोदीजींनी वक्तव्य केले. दहशतवाद विरोधी भूमिका घेणं चुकीचे आहे असे पवार साहेबांना म्हणावायचे आहे काय? पॅलेस्टिनी आणि दहशतवाद एकच आहे असे पवार साहेबांना म्हणावायचे आहे काय? हा माझा त्यांना हा प्रश्न आहे. पवार साहेबांनी आतापर्यंत आपल्या देशात राज्यात बरीच मंत्री पद भूषवली. मुख्यतः ते संरक्षण मंत्री होते, कृषी मंत्री केंद्रात होते आणि महाराष्ट्राच्या माझ्या माहितीकडून 4 वेळा मुख्यमंत्री होते. मला त्याला आठवण करून द्यायचं आहे 12/1993 साली साखळे बॉम्बस्फोट झाले मुंबईमध्ये, त्यामध्ये 257 जणांचा मृत्यू झाला तर 1400 लोक जखमी झाले. त्यावेळी शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी त्यावेळेला 13 बॉम्बस्फोट मशिदीमध्ये झाल्याची खोटी माहिती देऊन दहशतवाद्यांना वाचवायचं किंवा पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला नव्हता काय? तुष्टीकरणाच्या धोरणामुळे देशावर आजवर अनेक संकट आली. आता तरी पवार साहेब तुष्टीकरण सोडून देश प्रथम ही भूमिका घेणार आहेत का? घेणार आहात का? दहशतवादाचे होरपडलेल्या महाराष्ट्रातील जनतेसमोर आता ते कोणता खुलासा करणार आहेत? 1993 मधील मुंबई बॉम्बस्फोटाच्या मालिकेनंतर केंद्र सरकारने 1993 मध्ये त्यावेळचे भारत सरकारचे गृह विभागाचे सचिव श्री NN व्होरा यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची समिती नेमली. या समितीने 1993 मध्ये अहवाल सादर केला व समितीच्या अहवालामध्ये दाऊद इब्राहिम आणि मेमन गँगने देशात अनेक ठिकाणी जाळे पसरले असून वरिष्ठ अधिकारी व राजकारण्यांशी मधुर संबंध प्रस्थापित केले आहेत असा निष्कर्ष काढला होता. राजकारणाबरोबर खाजगी विमानातून प्रवास करणाऱ्या गुन्हेगारांच्या प्रकरणाची समिती माहिती घेतलेली होती आणि हे आपल्याला माहिती आहे. ओरा समिती केंद्र सरकार नेमली, त्याचा अहवालही दिला आहे आणि पवार साहेबांना माहिती आहे त्यात कोणाकोणाची नाव आहेत काँग्रेसमधली, केव्हाचे काँग्रेसमधले त्यांची नाव आहेत. त्यांचा दाऊद इब्राहिम आणि अनेक टेरिस ऍक्टिव्हिटीज यांचा संबंध होता.
अगर मैं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशातील इतर मागासवर्व राज्यातील 12 गोविंदजनांच्या कल्याणासाठी विश्वकर्मा योजना आणली, एक महिन्यात या योजनेला 7 लाख विश्वकर्मींनी नाव नोंदणी केली, याबाबत पवार साहेब काही बोलत नाही, एकदम पॅलेस्टाईनची बाजू घेतली, पण आपल्या पंतप्रधानांनी एवढी चांगली योजना सुरू केली, लाखो कुटुंबाला आधार याच्यामुळे मिळणार होता, त्याबद्दल कौतुक शाबासकी एक शब्दाने त्याने आजपर्यंत दिली नाही. G20 आयोजनामध्ये देशाचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात गेले. मोदींच्या नेतृत्वाने गोडवे जागतिक महासत्तेच्या प्रमुखांनी गायले. तसेच चंद्रयान 3च्या यशाने जगभर कौतुक झाले. पवार साहेब त्यासंबंधी काही बोलत नाही, अशा चांगल्या कामासाठी ते कधी बोलत नाही. मोदींनी विरोधाच्या कावळीमुळे त्यांना चांगले काही दिसत नाही, त्यांना आपला चष्मा विचाराचा आचाराचा बदलावा लागेल. मला सर म्हणायचे आहे, 12 मार्च 93 साक्री बॉम्बस्फोट, त्यामध्ये 13 बॉम्बस्फोट मदिनीमध्ये झाला अशी माहिती देऊन जनतेची दिशाभूल त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी का केली? ठराविक धर्माच्या लोकांना प्रोटेक्ट करण्यासाठी काय? जे घडलंच नाही मशिदीमध्ये बॉम्बस्फोट ठेवला गेलाच नव्हता, मग तो उल्लेख त्याच वेळच्या मुख्यमंत्र्यांनी का केला? आणि त्यावेळेला मुख्यमंत्री माननीय पवार साहेब होते. मौलाना झियाउद्दीन बुखारी आमदार यांची आपल्या कापड मार्केट जवळ हत्या झाली. का झाली, कोण होते, कशासाठी केली हे पवार साहेब सांगू शकतात. तो कोणाचा माणूस होता? मुस्लिम लीग या पक्षातर्फे तो आमदार होता, पण तो कोणाचं काम करत होता? ही सगळी माहिती जर दिली कोणाची बाजू घेण्यापेक्षा राष्ट्रहितासाठी आणि राष्ट्रातल्या लोकांच्या संरक्षणासाठी अशा लोकांची माहिती द्यावी तर मला वाटतं बरं होईल. ओरा कमिटीच्या रिपोर्ट मध्ये अनेक काँग्रेस जणांची दाऊदशी संबंध असल्याबद्दलची नावं आहेत. वेळ येईल, मी एकदा तर माझ्या घरी जेव्हा प्रेस झाली काँग्रेसमध्ये होतो तेव्हा सगळ्यांची नावं सांगितली. तो रिपोर्ट बाहेर प्रसिद्ध झाला नाही, पण तो सबमिट झाला आणि अनेक जणांची नाव आहे की दाऊद गँगची त्यांचे संबंध आहे. मोदी साहेबांनी एक एवढंच सांगतो पवार साहेबांना, पवार साहेब तुम्ही अशा वेळेला बोलता ना देशातल्या जनतेच्या हिताचं ना राष्ट्रहिताचं, कोणाच्या हिताचं बोलत नाही, तर काम करणाऱ्या देशासाठी वाहून गेलेल्या लोकांवर टीका सूडबुद्धीने करता, काही लोकांना वाचवण्यासाठी करतात ते केव्हा तरी सांगा तरी. पीएम विश्वकर्मा योजना G20 चांद्रयान 3 आदित्य L1 व इतर 55 योजना गेल्या 9 वर्षात मोदींनी जाहीर केल्या आणि अंमलबजावणी सुरू आहे. और साहेब आतापर्यंतच्या कोणत्या पंतप्रधानांनी एवढ्या योजना 9 वर्षात 10 वर्षात आणल्या होत्या, राबवल्या, लोकांना लाभ मिळतोय ते मला सांगा. हे असं असताना आपण मोदी साहेब नेहमीच तुम्हाला गुरु म्हणून मानतात, तुम्ही मात्र चुकीचा अर्थ लावून इस्रायलची बाजू घेतली. इस्रायलची त्यांनी बाजू नाही घेतली. इस्रायलवर झालेला हल्ला, अतिरेकी हल्ला निषेध केला, याचा त्याचा निषेध केला, पण एक तीनची बाजू नाही घेतली. समजून घ्या तुम्ही बाजू घेताय, आणि आता पण अनेक वेळा मी जे बोललोय ना सगळ्या प्रकरणात संबंध आहे. मीही या राज्याचा मुख्यमंत्री होतो, माझ्या वेळची पण काही प्रकरण. या ओरा समितीचे रिपोर्टची खोल वर दिल्लीत गेल्यावर माहिती काढली कोण आहे. आणि म्हणून माननीय पवार साहेब
चांगल्याला चांगला म्हणणं माणुसकीचा धर्म आहे. तुमच्याकडून अभिप्रेत आहे, अभिप्रेत आमच्या नेत्यावर विनाकारण टीका जर कराल, आम्ही टीका ऐकणाऱ्यामध्ये नाही.